खासदार बजरंग सोनवणे जे आपल्या सोबत आहेत, अगोदर तुम्ही फक्त बजरंग सोनवणे होता, आता खासदार आहात आणि दिल्लीमध्ये आलेला आहात, पहिला अनुभव कसा आहे पार्लमेंटमध्ये जाण्याचा, पाय ठेवण्याचा? पार्लमेंटमध्ये ज्यावेळेस मला पाय ठेवायचा, त्यावेळेस मला बीड जिल्ह्याची अस्मिता आणि स्वाभिमान कसा जपता येईल याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला स्वाभिमानानं मतं दिलेली आहेत आणि त्या बीड जिल्ह्यातल्या जनतेचा मी स्वाभिमान राखण्याचं काम करणार आहे. मागच्या 14 पासून बीड जिल्ह्याला नेतृत्व होतं, तुम्हाला वाटते काही बीड जिल्ह्यामध्ये कामं बऱ्यापैकी झालेली आहेत किंवा नाहीत? बीड जिल्ह्याचा विकास झाला असता, बीड जिल्ह्यामध्ये काम झाले असते किंवा महाराष्ट्राचा विकास झाला असता, महाराष्ट्रातल्या जनतेचे कामं झाले असते, तर बीड जिल्हे महाराष्ट्राने ही वेळ महायुतीवर आणली नसती किंवा बीड जिल्ह्याने ही वेळ भारतीय जनता पार्टीवर आणली नसती. त्याच्यामुळं काय झालं हे तुम्ही सर्वांना जनतेला सांगा. दुसरं एक म्हणणं असं वारंवार आहे की जातीवाद खूप झालेला, ही निवडणूक विकास नाही तर जातीवादावर झालेली आहे म्हणून. आता कुणाला काय म्हणायचं आहे, कुणाला काय म्हणायचं आहे हे म्हणू देत. जे व्हायचं ते झालं आहे आणि ते सर्व घडून गेलं आहे, आता त्याच्यावर बोलण्यात काही मतलब नाही. आता थेट आपण विकासावर बोललो पाहिजे, कामावर बोललो पाहिजे आणि आपण त्या पद्धतीने वागलं पाहिजे. तुम्हाला वाटलं होतं की जेव्हा पंकजा मुंडे समोर होत्या तेव्हा आव्हान मोठं होतं आणि तेव्हा निवडून येण्याची शाश्वती होती का तुम्हाला? मला यावेळेस निवडणुकीला उभारायचा निर्णय ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मला सांगितलं की माझ्यासाठी तुला या बीड जिल्ह्याच्या लोकसभेची निवडणूक लढायची आहे, त्यावेळेसच मी ठरवलं होतं की बीड जिल्ह्याचा खासदार मी बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या जीवावर होणार आहे. त्याच्यामुळं पंकजाताई असोत की आणखी कुणी उमेदवार असो त्याचा मला काही परिणाम होणार नव्हता, मी बीड जिल्ह्याचा खासदार होणार त्याच दिवशी मला माहीत होतं. खूप मोठ्या नेत्यांचा पराभव केला तुम्ही. अहो, राजकारणामध्ये कुणाचं किती मोठा किती छोटा याच्यावर विषय नसतो, राजकारणामध्ये लोकांशी कोण सहमत आहे, लोकांबरोबर कोण काम करतं हा फॉर्म्युला ठरवला जातो. मोठा बारका हा तुम्ही आम्ही मीडिया ठरवतो. एखाद्या मोठ्याच्या घरी मोठ्याच्या पोटी कुणी एखादा जन्माला म्हणून तो मोठा नसतो, त्याचं कर्तृत्व मोठं असतं. त्यांनी माझी बरीच लायकी काढली, माझं राजकीय वय काढलं, तर तसं विचार केलं तर 92 मी ग्रामपंचायत ताब्यात घेतली, तेव्हापासून माझं राजकीय वय आता 30-32 वर्षे आहे. त्याच्यामुळं माझ्यानंतर 15 वर्षानं आदरणीय पंकजा तयारच करण्यात आल्यात. नशिबानं त्या मोठ्या पदावर गेल्या म्हणजे त्या मोठ्या झाल्या नाही. बरं, आणि परंतु जे आरोप प्रत्यारोप झाले की वैर हे असणं हे वेगळं आहे आणि राजकारणामध्ये केवळ निवडणुकीपुरतं जो संघर्ष असतो तो वेगळा आहे, बीड जिल्ह्यामध्ये वैर हे दिसून काय येते? नाही, वैर वगैरे काही नाही आहे. निवडणुकीची टंटबाजी म्हणून त्यांनी वैर वगैरे वाटतं तुम्हाला, निवडणुकीचा एक पार्ट ऑफ दी निवडणूक होतं ते, त्याच्यामुळे त्यांनी ते करायचा प्रयत्न केला. पण असं काही नाही आहे, वैर नाही. आमचे हसत खेळत त्यांच्याशीही संबंध चांगले आहेत आणि आदरणीय पंकजाताईसुद्धा माझ्या भगिनी आहेत, त्या माझ्यासोबत पण कधीही असं हेतुपुरस्कार काही वाईट वागले नाही किंवा कधी मला राजकीय त्रास दिलेला नाही आणि मी पण त्यांच्याशी भावाप्रमाणेच वागेल आणि इथून पुढचा सलोखा. की दुकानातले सामान घेण्यापासून ते अनेक जे आदेश निघालेले आहेत त्याच्यामुळे दोन समाजामध्ये नाही, हे एखाद्या हितचिंतकाला स्वतःच्या स्वार्थासाठी ती घेतलेला किंवा झालेला विषय होता, तो आता निवळतो आहे. आणि मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेला आव्हान करणार आहे की सर्वांनी जातीय सलोखा राखून राहिलं पाहिजे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी प्रत्येक दोन्ही तिन्ही चारी पाची जेवढे काही 41 उमेदवार होते त्यांना, विशेष करून आमच्या दोघात जरी तुलना केली तरी मराठा समाजाच्या बहुतांशी म्हणण्यापेक्षा 90% गावामध्ये त्यांना 10%, 20%, 25% मत आहेत. उलटा जर विचार केला तर मला वंजारा समाजाच्या गावामध्ये 0.00% असणारे कितीतरी गाव आहेत, त्याच्यामुळं तो विषय तसा नाही आहे. ठीक आहे, ही लोकांची जी लोकांना मान्य होतं ते लोकांनी केलेलं आहे आणि ते आम्ही ॲक्सेप्ट केलेलं आहे, त्यांनी पण ॲक्सेप्ट केलेलं आहे. त्याच्यामुळं समाजानेही ॲक्सेप्ट करून पुढं चाललं पाहिजे आणि पुढच्या दिवशाचा मार्ग. प्रीतम मुंडे म्हणत होता की बीडसाठी त्यांनी बरेचसे विकासाची कामं केलेली आहेत, फंड वगैरे खर्च केलेला आहे, आता पुढच्या 5 वर्षाला त्यांना उभं राहायला संधी दिली भारतीय जनता पार्टी, त्यावेळेस दाखवतील. खूप धन्यवाद. बरं, विजन काय तुमचं बीडसाठी? फक्त एक सांगा, बीड जिल्हा हा माझा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून जी ओळखला जातो त्याची ओळख मला पुसून बीड जिल्ह्याचं मॉडेल महाराष्ट्रानं बघायला यावं असा मला बीड जिल्हा करायचा, हे माझं विजन. खूप खूप धन्यवाद. आणि विजन पण स्पष्ट केलेलं आहे, परंतु जे आरोप प्रत्यारोप झाले होते ते खालच्या स्तरावर झाले होते आणि त्याचा खेद पण व्यक्त केलेला आहे, परंतु जाताना संदेश दिलेला आहे की बीड जिल्ह्यामधलं वातावरण जे आहे ते आव्हानसुद्धा केलेलं आहे की जातीवादाचं या जातीवादानं टोक गाठू नये. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली.